सांगलीच्या इस्लामपूर येथील ताकारी रोडवर डोक्यात दगड घालून जखमी करण्यात आल्याचा प्रकार घडलाय चालत्या एसटीला थांबून दोघा व्यक्तींनी हा प्रकार केला आहे या प्रकरणी दोघांविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सदर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सांगली इस्लामपूरच्या ताकारी रोडवर एसटी बस चालकाच्या डोक्यात दगड घातल्याचा प्रकार सोमवारी घडला दुपारी घडलाय या मारहाणीत हे चालक रामचंद्र मारुती पाटील हे गंभीर जखमी झालेत या प्रकरणी राजू इनामदार आणि त्याचा अनोळखी साथीदार यांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे दुपारी चालक रामचंद्र पाटील आणि वाहक अजित कुंभार हे एस टी घेऊन इस्लामपुरातून कळेगावकडे निघाले होते यावेळी संशयित राजू व त्याचे साथीदार यांनी दुचाकीवरून येऊन या एस टी बस थांबवली व संशयित राजू यांनी रस्त्यावरील दगड उचलून थेट रामचंद्र यांच्या डोक्यात मारला ज्यामुळे रामचंद्र दगड लावून जागी खुर्चीवर बेशुद्ध पडले जखमी पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये राजू इनामदार व अन्य एक असे दोघांविरोधात पौली। इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा था। दाखल करण्यात आला